दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगे येथे शेगावकर फार्म हाऊसमध्ये हुरडा पार्टीनिमित्त लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करण्यासाठी राजकीय हुरडा भाजण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असे आदेश माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिले. वांगी येथील शेगावकर फार्म इथं आयोजित केलेल्या हुरडा पार्टी प्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आसपासातील मतभेद विसरून पुन्हा काँग्रेसची एकी दाखवून देण्याचं आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं. हायकमांडच्या हातात आहे, दिल्लीच्या हातात आहे कुणाला तिकीट द्यायचं. तर मला दिलं तर ठीक आहे, दुसऱ्याला कुणाला मिळालं काँग्रेसचं तिकीट आपण सगळे त्यांना मदत करणार, माझ्याशी. कारण शेवटी ही लोकशाहीमधली ही प्रक्रिया असते. आणि असं काय म्हणू नका की मी असं बोललो की ते हायकमांड देणार म्हटल्यानंतर शिंदे बरे गेलार हे यारा दुसरं असं काय काय भांडण करतो. पण ते शेवटी त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय ते काही खरं नसतं. मी जरूर होतो इलेक्शन कमिटीमध्ये, त्याच्या अनेक देशातले ते काम करत आलो. पण शेवटी आपला आमचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष राहुल गांधी आणि इलेक्शन कमिटी यांनी निर्णय घ्यावा लागतो. आणि लिस्ट प्रसिद्धी झाली की मग नडरियाप्पा. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गाव पातळीवर सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधून प्रत्येक गावातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने, उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शिळके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, राजशेखर शिवदारे, अप्पाराव कोरे, सतीश पाटील, भीमाशंकर जमादार, चंद्रकांत सुर्वे, श्रीशैल हनमाने यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या हुरडा पार्टीच्या औचित्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.